कंसिडर पार्टिकल, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सेंट्रीपिटल एक्सेलरेशन. कंसिडर अ पार्टिकल रिवॉल्विंग अलॉन्ग द सर्कमफरेंस ऑफ द सर्कल इन एंटी क्लॉकवाइज डिरेक्शन. लेट स्मॉल आर इज इक्वल टू रेडियस वेक्टर. ओ टू पी जो आहे ना तो तुमचा रेडियस वेक्टर झाला. ओमेगा इज नथिंग बट व्हॉट युअर अँगुलर वेलॉसिटी. वेलॉसिटी तुमची सरळ मधली जशी असते तशीच अँग्युलर मधली. ठीक आहे, आता वेलॉसिटी हे असं पळालं वेलॉसिटी, पण हे सरळ वाला आणि हे जर असं गोल मध्ये पळालं तर अँग्युलर वेलॉसिटी होणार. काय होणार? अँग्युलर, लक्षात घ्या. ठीक आहे, सो ओमेगा इज द अँग्युलर वेलॉसिटी आणि थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे सांगितलं आता मगाशी, हा मार्कर इथून तो इथं जाणार म्हणजे ही झाली डिस्प्लेसमेंट, पण ती लिनियर वाली. लिनियर वाले म्हणजे सरळ वाली. ही झाली सरळ वाली डिस्प्लेसमेंट आणि हे जर असं गेलं तर म्हणजे अलॉंग सर्कल होती गेलं तर त्याला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कळलं? ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट सांगतो तो लई महत्वाचा आहे. आपण मॅथ्स मध्ये ट्रिग्नॉमेट्री 2G करणार आहे. सॉरी, ट्रिग्नॉमेट्री 1 झालाय ना, ते जरा साठवा. इथं पॉइंट मी एक्स वाय घेतो. काय घेतो? आणि तुमचा एक्स म्हणजे काय घेतला होता ते सांगा. एक्स आणि वाय मी काय घेतला होता ते सांगा. शिकवलंय मी व्हॉट इज मीन बाय एक्स अँड व्हॉट इज मीन बाय वाय. सांगा एक्स काय घेतला होता? कॉस थीटा. हा कॉस थीटा, पण त्याच्या अगोदरांनी सांगितलं होतं आर कॉस थीटा. आर ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे ते कॉस थीटा झालं. तर इथं लिहितो आर कॉस थीटा. फिक्स म्हणजे फिक्स, ते इथे युज होणार आहे. तुम्हाला सांगितलं होतं ते कुठं बी लागणार आहे. सर्कलवर एखादा पॉईंट पी घेतला, बघा मी काय म्हणतोय, सर्कलवर एखादा पी पॉईंट घेतला तो जर तुम्ही एक्स वाय ने दाखवला तर ती एक्स ची व्हॅल्यू तुमची आर कॉस थीटा येणार आहे आणि वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे आर साईन थीटा. फिक्स म्हणजे फिक्स, नो चेंज ऑट ऑल. फिक्स म्हणजे फिक्स, ते कुठं बी फिरवा. हिथं फिरवा, हिथं फिरवा, हिथं फिरवा, हिथं फिरवा, कुठं बी फिरवा, कुठं बी फिरवलं तरी तुमची आर ची व्हॅल्यू, सॉरी एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती आर कॉस थीटा असणार. म्हणजे पहिला कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट आणि दुसरा कॉर्डिनेट वाय काय असणार आर साईन थीटा असणार. दाखवा डायग्राम मध्ये. चला पुस्तकात काय दाखवा नाही, पण मी इथं दाखवतो. हा ते समजायला बरं पडतंय. नंतर मी आर बार डिफाईन करणार आहे वेक्टर फॉर्म मध्ये. लिहिणार बघा, कन्सिडर आर बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे. फिक्स असत. नंतर मी एक्स ची किंमत लिहिणार आहे आर कॉस थीटा प्लस वाय ची किंमत लिहिणार आहे आर साईन थीटा. राईट ऑन. आर बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे. ते पाहिजे तर एरो देऊ नका. चला मॅग्निट्यूड मध्ये लिहा आर कॉस थीटा आर साईन थीटा इंटू आय राहिला बघा. परत आर आणि इथल्या जी एक्स आणि वाय च्या किमती टाकायच्या आर कॉस थीटा आर साईन थीटा. आणि थीटा म्हणजे ओमेगा टी घेतो. बघा हे आर बार हे जे आहे ना हे आर बार आहे. आर बार आणि आर मधला फरक काय सांगा जरा. व्हॉट इज द फरक बिटवीन आर बार आणि आर सांगा. फरक लिहू नका. तसं काय व्हॉट इज द फरक हे काय म्हणणार. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आर बार अँड आर. तर आर बार मीन्स वेक्टर. हे झालं वेक्टर आणि हे आर म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड. लक्षात आलं? वेक्टर म्हणजे विच हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण. परिमाण म्हणजे ते मी सांगा परिमाण परिणाम परिमाण. येस माईक ऑफ करा. आणि बाबा माईक ऑफ करा. एक्स म्हणजे आर कॉस थीटा आणि वाय म्हणजे काय लिहिणार आहे आर साईन थीटा लिहिणार आहे. काय लिहिणार आहे आर साईन थीटा. तर आर बार मीन्स वेक्टर क्वांटिटी विच हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. ठीक आहे, मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण आणि परिमाण म्हणजे किंमत. परिमाण म्हणजे काय म्हणायचं किंमत. ठीक आहे, आंबोलीला जा म्हणायचं मग त्याला किती किलोमीटर. जर कोण नवीन आला तर तो म्हणणार तुम्ही सांगायचं मग त्याला किती 30 किलोमीटर सांगायचं. काय बरोबर सांगायचं बरं का 30 किलोमीटर. तेवढं सांगायचं काय अजून काय सांगणार. हा दिशा त्याला म्हणायचं वेक्टर.
नाहीतर जाईल गडिंगला लारी बोल. लक्षात आलं? त्याला म्हणायचं जी 30 किलोमीटर आहे ते म्हणजे मॅग्निट्यूड, अँड डिरेक्शन म्हणजे ईस्टला जा, वेस्टला जा, सरळ जा, असं जा सांगायचं त्याला. आता जाऊ नका म्हणून सांगा त्याला, आता बंद आहे रस्ता. ठीक आहे चला, तर आर कॉस थीटा आय प्लस आर साईन थीटा जे. आता नेक्स्ट पार्ट थीटाची व्हॅल्यू तेवढी टाकतो, दॅट इज आर इंटू कॉस थीटा. थीटा किती आहे सांगा? ओमेगा टी. फिक्स म्हणजे फिक्स असते, थीटा म्हणजे ओमेगा टी. फिक्स म्हणजे फिक्स फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा. सर्क्युलर मोशन मध्ये त्या सगळ्या टर्म तुम्हाला लागणार आहे ऑब्जेक्टिव्हला. सीईटी जी नीट फिक्स गॅरंटेड. चालेल ठीक आहे. कॉस ऑफ थीटाची व्हॅल्यू लिहा ओमेगा टी इंटू आर प्लस आर साईन थीटाची लिहा ओमेगा टी इंटू आर बार इज इक्वल टू आर कॉस थीटा. किंमत टाकलाय ओमेगा टी इंटू आय. हे ब्रॅकेट नाही केलं तरी चालेल, ब्रॅकेट करू नका, ब्रॅकेटची काय गरज नाही. ओमेगा टी थीटा करा, ओमेगा टी लिहिलंय एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, थीटा म्हणजे ओमेगा टी. ही थीटाची किंमत इथं टाकलेली आहे, जी थीटा इथं डायग्राम मध्ये दाखवलेली आहे. थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि टी म्हणजे टाइम. ओके, आता थोडासा 12वीचा पार्ट आहे, 12चा. ते म्हणणार अरे काय 12वीचा आहे मी आत्ताच टाकलंय, आता काय करणार. ते मॉडिफाय असं पुस्तक केलंय की आता ते 12वीचं जरा सांगतो आणि मग म्हणजे त्या सम मध्ये सांगतो. इथून पुढे जायचं 12चा जो डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे मॅथ्स मधला तो आहे. ठीक आहे, तर तो सांगतो तसा तुम्ही लक्षात ठेवा फक्त या दोन टर्मसाठी बस, बाकी ते डेरिव्हेटिव्ह आपण डिटेलमध्ये बघणारच आहे. चालेल ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पार्ट जो आहे त्या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. ठीक आहे, लिहितो बघा इथं. हे तुमचं आर बार आहे, तर इथं लिहितो डिफरन्शिएट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे ह्याचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ह्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन, म्हणजे दोन्ही एकच. काय सांगितलं? डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन. ह्याचं ऍप्लिकेशन आणि आहे ते बी सांगतो. ऍप्लिकेशन म्हणजे काय? डेरिव्हेशन म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम टी, म्हणजेच इथं मी लिहिणार आहे डी आर बाय डी टी. काय लिहिणार आहे? डी आर बाय डी टी, म्हणजे तुमचा आर काय होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टी. विथ रिस्पेक्ट टू टी नुसार तुमचा आर काय होणार आहे, म्हणजे आर मध्ये काय बदल होणार. डिफरन्शिएट म्हणजे बदल, लक्षात ठेवा. डी आर बाय डी टी ऍप्लिकेशनच्या भाषेत म्हणजे कसं? पाऊस लई पडला म्हणजे पाण्याची पातळी वाढली, बरोबर आहे की नाही? म्हणजे ती बदलतात, एक बदल की दुसरं बदलते, आहे की नाही? पाऊस लई पडला पाण्याची पातळी, आता तर काय ओव्हरफ्लो झालंय सगळं, आहे की नाही? चालेल. आणि पाऊस कमी झाला पाण्याची पातळी कमी होणार, होणार का नाही? होणार. असं आहे, हेच म्हणतात डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डिफरन्शिएशन. म्हणजे एकामध्ये होणारा बदलाचा इफेक्ट दुसऱ्यावर काय होतो हे. ठीक आहे, पाऊस लई म्हणजे हे पाऊस म्हणजे एक व्हेरिएबल झालं, पाऊस लई पडायला लागलाय. आणि दुसरं व्हेरिएबल म्हणजे नदीच्या पाण्याची पातळी. आता पाऊस जास्त पडला की पाण्याची पातळी बी काय होणार? वाढणार. हा जो बदल आहे ना एकमेकांना, त्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह मराठी भाषेत. जर तो ऍक्च्युली मॅथचा पार्ट आहे, बरं का? मॅथ्स आहे, पण ते तुम्हाला मॅथ्स तुम्हाला कन्वर्ट करून सांगितलं की नेमकं काय असतं. बऱ्याच जणांना डेरिव्हेटिव्ह म्हटलं की ते गप्पच बसणार. मॅथ्स आहे, डेरिव्हेटिव्ह काय सांगू रे बाबा म्हणणार. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय? एक बदल असतो, म्हणजे ऍप्लिकेशन त्याचं आहे थोडक्यात. हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सायंटिस्ट व्हाल ना, हे लागणार. बघा तुम्ही एमटेक मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी जर गेला, हे आहेच हो, कुठलं पण मास्टर घ्या आणि जर तिथं फिजिक्स आलं तर हे येणार आहे डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तुम्ही मॅथ शिकताय का? शिकताय कारण त्याचा पुढे कुठेतरी यूज होणार आहे, तुम्ही यूज करून घ्यायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. लक्षात आलं? त्याचं ऍप्लिकेशन आहे. आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे मॅथ्सचा टॉपिक आहे, आपण म्हणा डेरिव्हेटिव्ह करणार. तुम्ही म्हणा ट्रिग्नॉमेट्री आहे, चला ट्रिग्नॉमेट्री करूया, बरोबर आहे? करणार ना, गणित करतायच की. चालेल, मग त्याचा यूज काय म्हणणार? त्याचा यूज आता कुठं होणार? ट्रिग्नॉमेट्री वगैरे कुठे यूज होणार सांगा? तुम्ही जर सैन्यामध्ये गेला, डिफेन्स मध्ये ट्रिग्नॉमेट्री यूज होणार. कशी? बोटीत घेऊन आला ते बॉम्ब बीम कुठन, तिकडनं सागरातनं, ठीक आहे, महासागरातनं, ठीक आहे, आपले
अपोनंट जे असतात कोण पण असू दे शत्रू चालेल तर त्याला उडवायचा आहे आपला मग आपण काय करायचं किनाऱ्यावरच्या टावरवर बसायचं आणि देश धनका बॉम्बच टाकायचा असं आहे ते मग ते अँगल ऑफ इलिव्हेशन केलाय की तुम्ही इलिव्हेशन डिप्रेशन ते झालंय ऍप्लिकेशन मित्रांनो मग आता बॉम्ब न उडवणार म्हणजे ते सगळं माहिती पाहिजे ना त्याची बोट किती येते ना आपली किती न चालली आपला काय टावर फिक्स आहे नो प्रॉब्लेम पण त्याची बोट किती स्पीडने येते ते माहित पाहिजे मग ते रडारवर चेक करायचं नाहीतर तुम्ही म्हणा त्याची बोट आहे आता मी कसं स्पीड सांगू सगळं हाय ते कॅल्क्युलेशन ठीक आहे आणि बरोबर त्याला उडवायचा इंडियन म्हणा इंडियन एअरफोर्स म्हणा माहित आहे ना तुमचं विमान पळतच असणार पण ते बरोबर बॉम्ब टाकल्यावर तिथंच जागी जाय पाहिजे नेम हुकला की चुकला मग आपलं काय खरं नाही असा नेम मारायचा एका दणक्यातच ते शत्रूचं उडलं पाहिजे ठीक आहे पोस्ट कुठलं पण असेल कारण तुम्ही काय जागेवर असताय तिथं बॉम्ब टाकताना नाही खालनं पण ते टाकत असते गोळ्या मारत असते असं आहे पण वरनं टाकायला सोपं नाही एअरफोर्स भारी बघा आपण सेफ अरे एक बॉम्ब सोडला की सपला विषय कट एअरफोर्स मध्ये पहिलं भरती व्हायचं काय दुसरा प्रेफरन्स नेव्हीला द्यायचा समुद्रातलं तिथं काय जास्त प्रॉब्लेम नाही तेवढा सेफ राहताय तिसरं प्रेफरन्स मग आर्मी असं आहे जर तुम्हाला डिफेन्स मध्ये जायचं असेल तर ठीक आहे चला तर डेरिव्हेटिव्ह घेऊया तर डेरिव्हेटिव्ह घेताना बघा हा तुमचा आर जो आहे तो कॉन्स्टंट येतो आता मॅथचा पार्ट आहे तेवढंच फक्त लक्षात ठेवा मी जेवढं सांगतोय तेवढंच लक्षात ठेवा हा तो तेवढा मेमोराईज करा नंतर तुम्हाला मॅथचा पार्ट झाल्यावर परत तिथे या पाहिजे तर आर हा कॉन्स्टंट आहे की नाही आर म्हणजे हे बघा इथं क्यू आर आर म्हणजे रेडियस ऑफ दी सर्कल रेडियस वेक्टर म्हणजेच काय ती रेडियस बरं का तर मी रेडियस वेक्टर लिहिलोय का कारण ह्या डोक्यावरती बार लिहिलाय म्हणून मी वेक्टर लिहिलोय पण ऍक्च्युली दिस इज नथिंग अबाउट रेडियस ती रेडियसच आहे तुमची काय रेडियस तर हे तुमचं झालं आर आर म्हणजे रेडियस मग ती रेडियस कॉन्स्टंट आहे बरोबर आहे काय बघा आता मगाच्या मी सर्कल ड्रॉ केलंय हाय तसंच हाय काय काय मोठं झालं बिग झालं असं जादू बिदू काय बिग झालं काय कमी झालं मी इकडे शिकडायला शिकवायला लागलोय तुम्ही ऐकायला लागलाय ती बोर्डवरचं सर्कल काय मोठं झालं काय बिग झालं काय काय कमी झालं नाही म्हणजे व्हॅरी झालं काय नाही झालं म्हणजे कॉन्स्टंट राहिलं का नाही हाय तसंच हाय मग जे कॉन्स्टंट असतंय ते फिक्स ठेवायचं डेरिव्हेटिव्ह घेताना त्याच्यामध्ये बदल होत नाही याचा आर मध्ये बदल होणार नाही हाय तसंच सर्कल आहे जाग्यावर पळून गेलेलं नाही ते म्हणून आर तसाच ठेवा पास्ट डेरिव्हेटिव्ह फिक्स असतंय लक्षात ठेवा पास्ट डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट किंवा डेरिव्हेटिव्ह दोन्ही एकच कॉस्ट डेरिव्हेटिव्ह तुम्ही आता लक्षात ठेवायचं कॉस्ट डेरिव्हेटिव्ह इज मायनस साइन ऑफ ओमेगा टी म्हणजे एक लक्षात घ्या कॉस्ट डेरिव्हेटिव्ह देताना कॉस्ट मायनस साइन डेरिव्हेटिव्ह घ्यावंच लागतं पुढचा ओमेगा टी तसंच द्यायचा आणि इंटू ओमेगा तुम्ही लिहायचा इंटू ओमेगा आता हे इंटू ओमेगा का लिहिलं सांगतो हे तर टीचा पोझिशन म्हणजे टीचा पोझिशन म्हणजे काय ना स गुणक पाठीमागचा आता टू एक्स टू एक्स म्हणजे पोझिशन काय सांगा टू एक्स म्हणजे एक्सचा पोझिशन टू सह गुणक टीचा बरोबर असलेलं हे तुम्ही दोघं जाताय मित्र तुमच्या बरोबर कोण तुमचा मित्र तसं ते टी बरोबर कोण आहे ते तिथं मल्टीप्लाय करायचं काय करायचं मल्टीप्लाय करायचं झालं नेक्स्ट हे आय त्या तसंच कारण हा युनिट वेक्टर आहे प्लस आर कसा हे परत कॉन्स्टंट झालं साइनचं डेरिव्हेटिव्ह घेतो बघा कॉस ओमेगा टी इंटू काय लिहिणार ओमेगा हे तेवढं फक्त लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा ही टर्म म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह जे घेतलंय ते तुम्ही लक्षात ठेवा आणि हा जे कॅप आहे तसाच लिहायचा जे जे कॅप काय करायचा आहे तसाच लिहायचा चालते घेताय जरा लिहायचं इथपर्यंत नंतर मी पुढचा पार्ट सांगतो डी फॉर ह्याचं मिनिंग सांगतो ह्याला काय म्हणायचं डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच हे डिफरन्शिएशन इथं लिहिलंय डब्ल्यू फॉर विथ आर फॉर रिस्पेक्ट टू म्हणजे कुणासोबत विथ रिस्पेक्ट टू कुणासोबत टी ते खाली लिहिलंय हे डी बाय डीटीच वर्ड मध्ये असेलाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी याचा डी बाय डीटी हा आणि कुणाचं घेणार डिफरन्शिएशन आरच हेच हे काय आरबार आहे का या आरबारचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मॅथच्या भाषेत जर लिहायचं असेल तर पाठीमागे डी बाय डीटी लावायचा काय लिहायचा डी बाय डीटी डी फॉर डिफरन्शिएशन कुणाचं आरचं विथ रिस्पेक्ट टू टाइम टी समजलं मिनिंग हे कसं रीड करायचं समजलं ना रीडिंगच महत्वाचं आहे डिफरन्शिएट करणार कुणाचं आरचं कुणाबरोबर विथ रिस्पेक्ट टू टी
जस जसा टाइम जाईल तस जस त्याचा डेरिव काय येणार, म्हणजेच जर जसा पाऊस जास्त वाढल म्हणजेच डी बाय डीटी ऑफ पाऊस इज इक्वल टू सांगा बघूया, डी बाय डीटी ऑफ पाऊस इज इक्वल टू पाहिजे तर डी बाय डीटी ऑफ मोठा पाऊस जर येत असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, नदीची पातळी वाढणार इज इक्वल टू असं सांगायचं. कळालं काय? मग आता मी डी बाय डी जर डी आर बाय डीटी लिहिलं तर इथं तर नदीची पातळी वाढणार नाही. आता नदीची पातळी वाढणार म्हणजे इथं तुमचं व्हेलॉसिटी तयार होणार. आर म्हणजे डिस्प्लेसमेंट, आर म्हणजे काय, म्हणजे जसा तुमचा पाऊस आहे तो. डी बाय डीटी ऑफ पाऊस इज इक्वल टू पाण्याची पातळी वाढ, तसं डी आर बाय डीटी म्हणजे व्हेलॉसिटी, हे आर म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. पार्टिकल तुमचा इथून ते इथं गेलाय, इथून ते इथे घेतलाय आणि त्याला जर डिवाइड बाय टाइम घेतलं तर व्हेलॉसिटी मिळते. माहित आहे तुम्हाला व्हेलॉसिटी, हे झालं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम दॅट गिव्ह व्हॉट, व्हेलॉसिटी. हा तुमचा डी आर बाय डीटी घेताय म्हणजे तुमचा व्हेलॉसिटी मिळतो. काय मिळतो? व्हेलॉसिटी मिळतो. कळालं? राईट, लिहा, घेऊन टाका आता ते पुढे लिहितो पाहिजे तर मी व्हेलॉसिटी. कॉमन घेऊया, फिक्स आहे हे, मात्र फिक्स मेमोराइज करा टेम्पलेट. त्याला सांगितलंय मी तुम्हाला मेमोराइज करायला, ट्वेल्थचा पार्ट आहे तो ऍक्च्युली. तर याच्यामध्ये तुम्हाला जे कॉमन येते ते कॉमन घ्या. आर ओमेगा कॉमन घेतो, ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये लिहितो मायनस साईन ओमेगा टी इंटू आय, ठीक आहे. नंतर कॉमन घेऊ द्या, पुढच्या वेळेस कॉमन घेऊ, शेवटी कॉमन घेतो, हे तोपर्यंत राहतो. आणि ह्याला विभार म्हणून सांगितलंय मागची, डी आर बाय डीटी म्हणजे व्हेलॉसिटी, विभार व्ही लिहा प्लस आर ओमेगा, हे ओमेगा समोर घ्यायचं आर सोबत आणि इथे लिहिणार कॉस ऑफ ओमेगा टी इंटू जे. राईट आहे, लिहा ओमेगा समोर घेतलेला आहे मित्रांनो. हा ओमेगा जो आहे तो समोर घेतलेला आहे. आय कॅप जे कॅप आहे तसे ठेवायचे, त्याच्यामध्ये बदल होत नसतो लक्षात घ्या. आय जे तुमचे युनिट वेक्टर आहेत स्केलर वेक्टर मध्ये, म्हणजेच मॅथमेटिकल मेथड्स याच्या पाठीमागचा जो टॉपिक होता त्याच्यामध्ये आपण लर्न केलेला आहे. आय कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस, जे कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस आणि के कॅप कॉर्नर, भिंतीचा कॉर्नर. भिंतीचा कॉर्नर म्हणजे एक आय कॅप, लक्षात घ्या. भिंतीचा जो कॉर्नर असतो त्याच्यामध्ये जो एक ऍक्सिस आहे, बघा भिंतीचा कॉर्नर एक ऍक्सिस म्हणजे असा, बघा दाखवतो पाहिजे तर हे असं, हे झेड झेड ऍक्सिस, इथं तुमचा एक्स ऍक्सिस, इथं वाय, एक्स अराउंड आय असतो. तुम्ही हे एक्स इकडे लिहा, इकडे लिहा, दॅट डझंट मॅटर. इकडं बघा आपण घेतला, इथं वाय घेतला होता. पुस्तकाप्रमाणे पाहिजे तर घेऊया म्हणजे तुम्हाला बेटर होईल. इकडं एक्स होता, तिथं आय झालं, इथं जे झालं आणि इथं के झालं, के. चालेल, ते लक्षात ठेवा. आय जे के हे तुमचे युनिट वेक्टर असतात अलॉंग एक्स वाय झेड ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली, फिक्स म्हणजे फिक्स परमनंट. काय समजलं सांगा? आय जे के, मग तिथं बार युनिट वेक्टर आहे म्हणून हे कॅप आहे. कॅप, हे कॅप दिसतंय का? हे युनिट वेक्टर म्हणजे कॅप म्हणायचं. काय म्हणायचं? कॅप म्हणायचं नाही त्याला, सिम्बॉल बिम्बॉल काय नाही बरं का. कॅप जसं डेल्टा आहे, नंतर तुमचा डेल्टा, नंतर कधी कधी तुम्हाला वेगवेगळे असे हे दिसतात की सिम्बॉल असतात तो, ठीक आहे. म्हणजे जसा तुम्ही डेल्टा म्हणता तसा तो फिक्स सिम्बॉल नाही बरं का. कॅप हे आपण नाव पाडले, कॅप म्हणजे असं हे दिसतंय ना कॅप सारखं म्हणून, पण त्याला कॅप म्हणत नाहीत बरं का, ठीक आहे. थीटा म्हणजे अँगल असतोय, फाय म्हणजे अँगल असतोय, ठीक आहे, लक्षात आलं. तस ह्याला डेल्टा म्हणता तुम्ही सिम्बॉल, आहे की नाही. कधी कधी असं ट्रँगल पण डेल्टा म्हणतात. तसं हे कॅप पण आपल्यासाठी परमनंट नव्हतं, कॅप दिसतंय कॅप सारखं म्हणून चालेल, पण तो युनिट वेक्टर म्हणायचं. हे कॅप म्हणजे काय? ज्या वेळेस एखाद्या वेक्टरवर हा कॅप येतो त्याला म्हणायचं युनिट वेक्टर, की ज्याचं मॅग्निट्यूड वन असतं. सगळं पाहिलेलं आहे आपण सेकंड टॉपिक मध्ये, लक्षात घ्या, ठीक आहे. चला तर हे झालं विभार जे बोलतो, आर ओमेगा मायनस साईन ओमेगा टी इंटू आय प्लस आर ओमेगा कॉस ओमेगा टी इंटू जे. झालं, इथला फक्त ओमेगा समोर घेतलाय, बाकी हाय तसंच ठेवलंय. इथला ओमेगा सरळ इथं घेतलाय, बाकी हाय तसंच ठेवलंय. आणि हे डी आर बाय टी म्हणजे सांगितलंय, पाऊस वाढला की पाण्याची पातळी वाढते, तसं डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलं तर व्हेलॉसिटी मिळते. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, हे तर माहितच आहे तुम्हाला, दहावी बघितलं. चालेल, किती टाइमात किती अंतर कापलं म्हणजे व्हेलॉसिटी झाली? 80 पळवणार गाडी का 100 पळवणार का 120 पळवणार? कसं पळवणार रे बाबा, ड्राईव्ह केअरफुली, हा पळू शिला नाहीतर 120
काय गाडी पळवायची नाही, जास्त कंट्रोल मध्ये पळवायची, 60 बाय 60 ने पळवायची, किती ना गावात 40 ने पळवायची, गावात आणि 100 ने पळवशील चालेल. आता परत डिफरन्शिएट करतो, लिहा परत लिहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच डीव्ही वाय डीटी लिहिणार. काय लिहिणार? डीव्ही वाय डीटी म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाइम झाला नाही, मग व्हेलॉसिटी अपॉन टाइम काय देणार सांगा जरा फॉर्म्युला. अरे दहावीच आहे, व्हेलॉसिटी अपॉन टाइम काय देणार? चला चला कुणीतरी सांगा रे मित्रांनो. अरे डिस्टन्स झालं डिस्टन्स भागिले टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम व्हेलॉसिटी झालं. आता व्हेलॉसिटी अपॉन टाइम सांगा मित्रांनो काय? यस काय? कोण बोलतोय सांगा? अरे नाही रे बाबा, स्पीड आणि व्हेलॉसिटी यातला फरक सांगतो. स्पीड ही स्केलर क्वांटिटी, व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी आणि स्पीड एकच मित्रांनो, फक्त एक आहे. व्हेलॉसिटी म्हणजे वेक्टर क्वांटिटी आणि स्पीड म्हणजे ही स्केलर क्वांटिटी. सांगा रे व्हेलॉसिटी अपॉन टाइम मला पाहिजे रे बाबा. डिस्प्लेसमेंट झाल्यावर व्हेलॉसिटी कशी मिळाली? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. नंतर व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाइम मिळालो तर काय मिळते? नाही रे बाबा, दिया पटेल तुम्ही सांगा. दिया पटेल येस. दिया मला व्हेलॉसिटी अपॉन टाइम सांगा काय ते. येस दिया, दिया पटेल सांगायला पाहिजे हे. सर डिस्प्लेसमेंट. वेट वेट, दिया पटेल काय सांगितलं तुम्ही? डिस्प्लेसमेंट सांगितलं? नाही रे बाबा. आता आता सिद्धी सांगा तुम्ही. सिद्धी व्हेलॉसिटी अपॉन टाइम काय? सिंपल क्वेश्चन सांगितलंय मित्रांनो, दहावी मध्ये झालंय. एक्सिलरेशन. एक्सिलरेशन पक्का? पक्का म्हणजे पक्का, नाहीतर बघा, नाहीतर सगळी सांगायला म्हणून आणि एक्सिलरेशन सांगणार मला आणि लॉक करू काय आन्सर? बघा हा लॉक केज आहे तुम्ही सर्वजण. ठीक आहे लॉक करतो, कम्प्युटर लॉक केज आहे. ठीक आहे तर एक्सेलरेशन इज द करेक्ट आन्सर. एक्सेलरेशन तुमचं करेक्ट आन्सर आहे. चालेल ठीक आहे ओके. तर एक्सेलरेशन म्हणजे त्वरण म्हणायचं. काय म्हणायचं? तुम्ही गाडी पळवताना ते असं घर 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 करताय बघा, हे असं आहे की नाही? मोकळी रोड दिसलं की सोडत नाही तुम्ही, तराट एकदम. चालेल ते म्हणायचं एक्सेलरेशन. परत ट्रॅफिक आलं परत कमी म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये बदल झाला तुमचा विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला म्हणायचं त्वरण. काय म्हणायचं? त्वरण. तर ते लिहितो डीव्ही बाय डीटी. आता परत एकदा मी डीव्ही घ्यायचा आहे बरं का, म्हणजे ह्याच्या खाली तुम्ही एक्सेलरेशन येणार आहे आणि तेच आपल्याला मिळवायचं. इथं लिहिलंय बघा सेंट्रीपिटल एक्सेलरेशन. फक्त आता ह्याचं मिनिंग सांगतो, मागच्या वेळी सांगितलंय पण परत सांगतो. एक्सेलरेशन पर्यंत आला काय? आता म्हणजे फायनल आन्सरला आलाय. घ्या डेरिव्हेटिव्ह, आर ओमेगा कॉन्स्टंट आहे तसंच लिहायचा, याला काय बदल करायचा नाही. मायनस साइन जाग्यावर साइन डेरिव्हेटिव्ह सांगा. कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा म्हणायचं. काय लिहायचं? कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. चालेल हे तुमचं जे आहे आर ओमेगा जागच्या जागेवर मायनस जागेवर साइन डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. फिक्स म्हणजे फिक्स, ते मॅथचा पार्ट आहे, फॉर्म्युला आहे. चालेल ठीक आहे. हे ओमेगा का? टीचा सम परत इंटू होतो, लक्षात घ्या. हे ओमेगा कुठून आलं? टीचा क्वेश्चन परत इंटू होतो, लक्षात घ्या. इथं पण तसंच झालंय. हे ओमेगा कुठून आलं? टीचा समोर परत येते डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर, लक्षात आलं? ठीक आहे. प्लस आर ओमेगा कॉस डेरिव्हेटिव्ह इंटू जे कॅप. चालेल हे आय कॅप एक राहिलं, आय कॅप एक लिहितो बघा. चला लिहून घ्या स्टेप बघा. आस्ते आस्ते घ्या लागलोय तुम्हाला समजायसाठी, कारण ते डेरिव्हेटिव्ह मॅथचा पार्ट आहे, जरा ट्वेल्थचा आहे तरी पण कन्सेप्ट क्लिअर करतोय. त्यात बरस शिकून गेलं बघा तुम्हाला, काय व्हेलॉसिटी झालं, काय एक्सेलरेशन झालं. विसरायचं नाही मित्रांनो, आत्ता माहित झालं तरी आत्ता लक्षात ठेवा. आता मी सांगितल्यावर लक्षात राहा, नो डाऊट. तुम्ही अगोदर काय काय लर्न केलं हे मला माहित नाही,
दोन वर्ष लॉकडाऊन मध्येच आहेत, ठीक आहे. त्यामुळे मी काय म्हणणार नाही, पण मी उत्तर देणार की हा क्वेश्चन विचारून उत्तर देणार, तुम्हाला काय नाही म्हणणार नाही. तुमची कुठलीही गोष्ट असली तरी मी क्लिअरच करणार. फंड क्लिअर केल्याशिवाय पुढे जाणार नाही बघा. फंड क्लिअरच पाहिजे. अरे हे डेरिव्हेटिव्ह मध्ये येते, हे फॉर्म्युला आहे म्हणून हा हे फॉर्म्युला, हे मायनस साइन डेरिव्हेटिव्ह कॉस असते, त्यामुळे हे मायनस साइन जागच्या जागेवर होते. कुठे खुर्च्याला आता घेतो निश्चित का? अजून घ्यायचं आहे. कॉस चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतंय, फॉर्म्युला आहेत. म्हणजे तुम्हाला जर फॉर्म्युले पाहिजे असेल तर इथं लिहितो बघा. ते तसंच का घेतलं, इथं लिहितो डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स, म्हणजे ह्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स असतं, एक्स म्हणजे तुमचा ओमेगा टी आहे, आणि डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स जो असतो तो तुमचा कॉस एक्स आहे. मॅथचा पार्ट आहे, म्हणजे फिजिक्स मध्ये मॅथ्स आहे. काय सांगा, दोघे भाऊ भाऊ आहेत. मॅथ्स फिजिक्स येते मधी मधी, फिजिक्स मध्ये मॅथ्स येणारच आहे तुम्हाला. आणि रिसर्च मध्ये किंवा चांगल्या डीआरडीओ वगैरे पोस्ट माहित आहेत ना तुम्हाला, डीआरडीओ डिफेन्स रिसर्च, कुठलंही रिसर्च किंवा आय आय, ठीक आहे, आय आय एस एस आर इंडियन स्पेस रिसर्च अँड सायन्स मध्ये जर, किंवा नाटक तुम्हाला स्पेस मध्ये जायचं असेल तर हे फिजिक्स लई महत्वाचं आहे बघा. फिजिक्स ज्याला जमल ते सायंटिस्ट होणार गॅरंटेड, कारण न्यूटनच्या पावलावर पाऊल टाकणार तो. आज न्यूटन आहे म्हणून फिजिक्स आहे, आणि तेनच शिकवायला आलंय आपल्याला. म्हणजे सायंटिस्ट होणार ते फिजिक्स जास्त अभ्यास केले, ठीक आहे, पण लागणार. फिजिक्स महत्वाचं आहे बघा. चला आता हे ओमेगा ह्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे होईल बघा. आता लास्ट स्टेपला चालूया आपण. चला आर ओमेगा, हा चला घ्या, पटपट घ्या, बॅटरी डाऊन होईल. चला, दॅट इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर इंटू इथे द्या कॉस ऑफ ओमेगा टी. हे ओमेगा समोर इकडे आणायचं आहे, इथं नाही मल्टिप्लाय करायचं, कारण हे अँगल आहे, हे अँगल आणि हे व्हेरिएबल आहे, हे वेगळं, हे ओमेगा वेगळं पकडायचं, ते ओमेगा ह्याला मल्टिप्लाय करायचं नाही. इथं मल्टिप्लाय झालं, इथे आर ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी इंटू आय, आणि इथं लिहिणार मायनस, हे मायनस आहे ना, मायनस पण लिहा समोर, इथं लिहितो मायनस, आणि इथं लिहा मायनस आर ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी इंटू जे कॅप. आणि नंतर मग कॉमन घ्या, कॉमन घेताना तुम्ही मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉमन घ्या, आणि ब्रॅकेटमध्ये तुमचा तयार होणार बघा. काय तयार होणार ब्रॅकेटमध्ये, तो लिहून टाका. तुमचं फायनल आन्सर येणार आहे ते ओमेगा स्क्वेअर आर येणार आहे, ओमेगा स्क्वेअर आर. ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस साइन थीटा होतोय का तयार? वेट, आपला इथं आर झाला, आर झाला, आर तसाच ठेवला, आर तसाच ठेवला, डिफरन्शिएट परत घेतलेला आहे. आर ओमेगा, आर ओमेगा, आर ओमेगा स्क्वेअर झालं, आर ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतल्यावर ब्रॅकेटमध्ये काय राहणार? आता आर ओमेगा स्क्वेअर कॉमन घेऊ नका, कारण का माहिती आहे काय, मला हे आर बारने रिप्लेस करायचं आहे, हे आर कॉमन घेऊ नका, नुसता मायनस ओमेगा स्क्वेअर घ्या. नुसता मायनस ओमेगा स्क्वेअर घेतलं तर आर कॉस थीटा म्हणजे आर ओमेगा टी इंटू आय कॅप, आणि प्लस काय लिहिणार, आर साइन ओमेगा टी इंटू जे कॅप. राईट, द्या फक्त ओमेगा स्क्वेअर कॉमन घ्या. जरी आर कॉमन येत असला तरी तुम्ही नुसता ओमेगा स्क्वेअर कॉमन घ्या. का सांगा, कारण मला इथं आर ठेवायचा आहे, जेणेकरून ह्याची रिप्लेसमेंट कशाने होणार आहे ते बघा. इथं आर गेला इक्वेशन नंबर वन, इथं लिहा इक्वेशन वन, ठीक आहे, इथं इक्वेशन वन लिहा, आणि इथं फायनल आन्सर ओमेगा स्क्वेअर घेऊन इथं आर बार लिहा. त्याला रिझन देतो फ्रॉम वन, फ्रॉम वन फिक्स बॉक्स करून टाका. ए बार इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर, ह्याला म्हणायचं सेंटीमीटर ऍक्सलरेशन. डायग्राम मध्ये दाखवतो ते काय आहे, त्याचे तिन्ही फॉर्म्युले मॅग्निट्यूड मध्ये लिहितो बघा. इथं दॅट सेंटीमीटर ऍक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर, इथं पाहिजे तर लिहितो पहिला फॉर्म्युला तुमचा ओमेगा स्क्वेअर आर, दुसरा फॉर्म्युला ए इज इक्वल टू ओमेगा पाहिजे तर रिप्लेस करा, बी इज इक्वल टू आर ओमेगा पण असते लक्षात घ्या. बी इज इक्वल टू काय असते, आर ओमेगा सांगितले काय, बी इज इक्वल टू आर ओमेगा सर्क्युलर मध्ये नाही ना. एक काम करा, हे बघा हे पहिलं इक्वेशन इथं लिहितो बघा, जरासं इथं लिहून घ्या, ते वेगळ्या कलर मध्ये लिहितो जरा म्हणजे बरं पडेल. कितं संपलंय बरं का डेरिव्हेशन तुमचं. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन डायग्राम मध्ये सांगतो कसं दिसाय पाहिजे. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणजे जे ऍक्सलरेशन टुवर्ड सेंटर असतं, इथे ग्रीन कलर मध्ये दाखवलं बघा, चालेल ना.
जे एक्सेलरेशन टुवर्ड सेंटर आपण सेंट्रीपिटल फोर्स बघितलंय बरोबर आहे ना. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे अलॉन्ग रेडियस टुवर्ड सेंटर, तसं फक्त ते एक्सेलरेशन आहे एवढंच. सेंट्रीपिटल फोर्स टुवर्ड सेंटर असतो तसा काय आहे, सेंट्रीपिटल एक्सेलरेशन आहे तो इथं घेतला आहे टुवर्ड सेंटर. झालं ठीक आहे. तर इथं जरास तुम्हाला अजून एक सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला रिलेशन देतो, ते घ्या. ए म्हणजे ओमेगा स्क्वेअर आर, ठीक आहे. नंतर सिन्स फिक्स लक्षात ठेवा व्ही इक्वल टू आर ओमेगा असतो. व्ही इक्वल टू काय असतो, आर ओमेगा. व्ही म्हणजे लिनियर वेलोसिटी, आर म्हणजे ते गेलं हे मॅग्निट्यूड मध्ये लिहिलं, किंमत हे डिरेक्शन दाखवतं. टुवर्ड सेंटर आहे म्हणजे डिरेक्शन आहे, लक्षात घ्या. ही डिरेक्शन दाखवते. तुम्ही म्हणणार मायनस कुठं गायब केला, तर मायनस म्हणजे मॅग्निट्यूड मध्ये लिहिलंय, त्यामुळे डिरेक्शनचा इथं मी विचार केलेला नाही. लक्षात आलं, ठीक आहे. आणि नंतर मग हे आर वर्ण काय येणार सांगायचं, आर वर्ण व्ही बाय ओमेगा लिहू शकताय ना. इथं जर आर तुम्ही ठेवला किंवा ओमेगा जर ठेवला तर तुम्ही रिप्लेसमेंट करू शकताय, ठीक आहे. तर इथं पाहिजे तर ओमेगा रिप्लेस करा. ओमेगा लिहिलं तर काय लिहिणार, व्ही बाय आर लिहून टाक. चला ए इज इक्वल टू व्ही बाय आर, ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर करतो आणि इथं आर लिहितो. आर आर गेले म्हणजेच किती झालं, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर हे दुसरा फॉर्म्युला झाला. आणि तिसरा फॉर्म्युला तुम्ही जर आर रिप्लेस केला, बघा हे रिप्लेसमेंट साठी आहे फक्त, हे लक्षात ठेवा. म्हणजे तीन फॉर्म येतात, एक ओमेगा स्क्वेअर आर, नंतर व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर, आणि तिसरा फॉर्म्युला जर तुम्ही आता आर रिप्लेस केला तर काय होणार, व्ही बाय ओमेगा ना, ओमेगा व्ही ओमेगा आहे, ए इज इक्वल टू व्ही ओमेगा. असे तीन फॉर्म्युले, एक देन दोन आणि हा तीन. चालेल लिहून टाक. नंतर पाहिजे तर बघा ते करू. अजून ठीक आहे. आणि सेंट्रीपिटल फोर्स तुमचा बरोबर एम आर ओमेगा स्क्वेअर येत आहे बघा, जे तुम्ही घेतलं होतं. सेंट्रीपिटल फोर्स काय लिहिलं होतं मी, एम आर ओमेगा स्क्वेअर. का, कारण फोर्स म्हणजे मास इंटू एक्सेलरेशन. चालतंय, हे तर पाहिजे तर लिहितो बघा ते. आता ह्याच्यात मिक्स करू नका. पण सेंट्रीपिटल फोर्स काय असतो, सी एफ इज इक्वल टू तुमचा असतो फोर्स मल्टीप्लाय बाय एक्सेलरेशन. ठीक आहे, फोर्स जागच्या जागेवर सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, सॉरी मास इंटू एक्सेलरेशन. आणि मास इंटू एक्सेलरेशन घ्यायचं इथलं ओमेगा स्क्वेअर आर, म्हणजेच तुमचं झालं एम आर ओमेगा स्क्वेअर. चालेल, हे तुमचं रिलेशन. म्हणजे मास न मल्टीप्लाय केलं, एक्सेलरेशनला मास न मल्टीप्लाय केलं तर काय मिळतंय, तुम्हाला सेंट्रीपिटल फोर्स मिळतो. ठीक आहे, लक्षात घ्या. तर इथे लिहितो एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर, किंवा एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर.